नमस्ते। जिल्ह्यात मुसळधार पाऊस 2 दिवसपासून सुरू आहे आणि सध्या आपला डॅम्स च्या परिस्थिती बघितले, जे 3 मेजर रिव्हर आहे आपल्याकडे, तिलारी, कर्ली आणि वाघोटान, तिथे सध्या आपला अलर्ट लेवलपेक्षा कमी आहे, पण तरी कर्ली आणि वाघोटानमध्ये थोडा पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि ऑलमोस्ट आपला इशारा पातळी लेवलच्या जवळपास आलेले आहे। तर तिकडच्या सगळे कॅचमेंट एरियातल्या लोकांना आपण सतर्क राहायला सूचना दिलेली आहे। इरिगेशन डिपार्टमेंट, आपला महसूल विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषद सगळ्यांना लोकांना सावधानीचा इशारा दिलेला आहे। आणि कणकवलीतला आपला गट नदी पण ओव्हरफ्लो झालेले आहे, तिकडच्या काही लोकांना आपण शिफ्ट केलेले आहे। खारे पाटण सुद्धा तिथे जास्त प्रमाणात पाणी आलेले आहे। काही रोडवर पण, आता स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेला पण 1-2 ठिकाणी रोडवर पाणी आले असल्यामुळे ते आपण वाहतूक बंद केलेले आहे। करूल घाट पण अजून बंद आहे, करूल आणि भुईबावडा घाट, फोंडा आणि आंबोली वाहतुकीसाठी अजून वाहतुकी तिथून सुरू आहे। पण सगळे नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहायच्या विनंती आहे, बिकॉज आपल्याला पुढे 25 पर्यंत ऑरेंज अलर्ट आहे आणि आज आणि उद्या पण, आज उद्या थोडा जास्त पावसाची शक्यता आहे। तर अत्यंत गरज असेल तरी तुम्ही घरातून बाहेर पडा आणि प्रशासनाच्या टीम जे आहे सगळ्यांना तुम्ही सतर्कमध्ये राहा, त्यांचं सहकार्य करा। काही इन्सिडेंट असेल तर 1077 आपला टोल फ्री नंबरवर कॉल करा। तालुका पातळीवर सुद्धा आपण डिझास्टर हेल्पलाईन सुरू केलेली आहे, ॲक्टिव्ह आहे, आणि सगळे यंत्रणांना पण आपण सतर्क राहायला सूचना दिलेली आहे। तर सगळे नागरिकांना परत एकदा सतर्क राहायला विनंती करते।